velocities of the particle, and here I am going to show that is the v3. So angular momentum of the first particle that we have to be find out here. What is angular momentum of the first particle? आता याच्यासाठी आपल्याला पहिले फॉर्म्युला कन्वर्ट करावा लागेल. L इज इक्वल टू आर क्रॉस पी घेतला, सो L इज इक्वल टू आर पी म्हणजे काय असतो, काय असते लिनियर मोमेंटम, मास इनटू वेलोसिटी. सो हियर मास इनटू वेलोसिटी. पुन्हा इथं प्रश्न आला कशाचा, की कशाचा, लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीचे रिलेशन, म्हणजेच काय घेतो, आर इंटू एम इंटू आर ओमेगा. सिन्स यू शुड नो दॅट हिअर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आता हा फॉर्म्युला झाला एल इज इक्वल टू एम आर स्क्वेअर ओमेगा. सो दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ द अँग्युलर मोमेंटम. ओके, सो फाइंड आउट द अँग्युलर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल, दॅट इज L1 is equal to M1 R1 square omega, L2 is equal to M2 R2 square omega, L3 is equal to M3 R3 square omega. So in this way, the angular momentum of the nth particle, that is Mn Rn square omega. Again, find out the total angular momentum, that is L is equal to L1, L2, delta dash here, that is Ln. सगळ्यांच्या व्हॅल्यू इथे पुट अप करा. तर काय लक्षात येतं, या ठिकाणी एम वन आर वन स्क्वेअर ओमेगा, एम टू आर टू स्क्वेअर ओमेगा, प्लस डॅट डॅट डॅश हियर एम एन आर एन स्क्वेअर ओमेगा. पुन्हा इथं ओमेगा कॉमन घ्या, तर काय लक्षात येतं, या ठिकाणी एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस प्लस हियर एम एन आर एन स्क्वेअर इंटू ओमेगा. पुन्हा याला कन्वर्ट कशामध्ये केलं, हे काय आहे, व्हॉट इज दिस, टेल मी व्हॉट इज दिस, एम वन आर वन स्क्वेअर एम टू आर टू स्क्वेअर डॅट डॅट डॅश एम एन आर एन स्क्वेअर, दॅट इज समेशन आय इज व्हेरीज फ्रॉम वन टू एन, दॅट इज एम आय आर आय स्क्वेअर. कशाची व्हॅल्यू आहे सांगा बरं, कशाची व्हॅल्यू आहे, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. So in this way we have derived the expression of the angular momentum and the linear momentum. So we have derived the three derivation consequently, that is kinetic energy of rotating body, then torque acting on a rotating body, and angular momentum of the rotating body. These are the three simple derivation. Out of these three, one may be asked, may ask in the examination, that is derived expression of kinetic energy of rotating body, angular momentum of rotating body, or the torque acting on the rotating body. So note down this one here. So we will start the next derivation later on here. Note down that one.